तर यावेळेस दीपक केसरकर यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. अब्दुल सत्तार यांचं हे वक्तव्य समोर आलं आणि त्यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण राज्यामध्ये आक्रमक झालेली आहे. निदर्शनं करत आहेत, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये देखील निदर्शनं होऊ लागलेली आहेत आणि अशी वक्तव्य टाळण्याची काळजी घेऊ असं केसरकर यांनी म्हटलेलं आहे. पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो असं देखील दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. पक्षाच्या वतीने मी स्वतः ताईंची दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी हे प्रकरण संपलं पाहिजे तर दिलगिरी व्यक्त करायला लागते. एखादं वाक्य चुकीने कोणाच्याही तोंडून निघू शकतं, परंतु त्याला एक पद्धत असते की ते वाक्य निघाल्यानंतर आपण त्याच्यावर दिलगिरी सह व्यक्त करायला लागते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी आदरणीय अब्दुल सत्तारजींशी सुद्धा बोलेन आणि लवकरच आमची प्रवक्त्यांची बैठकसुद्धा आहे आणि त्यावेळेला याच्या पुढच्या काळामध्ये अशी वक्तव्य येणार नाहीत याच्यासाठी आम्ही निश्चितपणे काळजी घेऊ. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.